टी20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडिया ने वेस्ट इंडीज वर 7 विकेट्स ने मात केली. विंडीज ने टीम इंडिया समोर विजयासाठी 130 रन्स चं टार्गेट ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 19.4 ओव्हर्स मध्ये 3 विकेट्स गमावून पार केलं. रोहित शर्माने नॉट आउट 62 रन्स केले तर विराट कोहलीने 54 रन्सची महत्वपूर्ण इनिंग खेळली. तर विंडीज बॅट्समनना रोखून ठेवणाऱ्या अमित मिश्राला मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने गौरवण्यात आलं. या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये 18 रन्स देत 2 विकेट्स त्याने घेतल्या तर रवींद्र जडेजानं 2 विकेट्स घेतल्या. टी20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्ताननं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 16 रन्सचा पराभव केला. मॅचमध्ये 94 रन्स करणारा उमर अकमल पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पाकिस्ताननं ठेवलेल्या 192 रन्सच्या लक्ष्याचा फाटला करताना कांगारूंची टीम 175 रन्सवरच ऑल आउट झाली. ग्लेन मॅक्सवेलची 74 रन्सची आणि एरॉन फिंची 65 रन्सची धुआंधार इनिंग व्यर्थ ठरली. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानचा तेज बॉलर मोहम्मद आमीरवर आयसीसीनं बंदीची कारवाई केली आहे. 2015 वर्ल्ड कप पर्यंत आता आयसीसी आमीरवरील बंदी उठवण्याची शक्यता आहे. पाक क्रिकेट बोर्डामधील एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रशियन ब्युटी मारिया शारापोव्हाची सोनी ओपन टेनिस टुर्नामेंटमधील विजयी मालिका कायम आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये शारापोव्हानं ल्युसी साफारोव्हावर 6-4, 6-7, 6-2 मात केली. तर अमेरिकेच्या अव्वल सीडेड सेरेना विलियम्सला विजयासाठी चांगलंच कष्ट करावे लागले. सेरेनानं कॅरोलिना ग्रोशियाचा 6-4, 4-6, 6-4 पराभव केला. 26व्या मानांकित शारापोव्हानं नंबर 1 सेरेनाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं. मियामी मास्टर्समध्ये वर्ल्ड नंबर 1 स्पेनच्या राफायल नादालनं तिसऱ्या राऊंडचा आपला प्रवेश निश्चित केलाय. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या लेटन ह्युइटचा 6-1, 6-3 धुव्वा उडवला. नदालनं पहिला सेट अवघ्या 27 मिनिटात जिंकला. आता नदालचा पुढचा मुकाबला होईल तो डेनिस अस्टोमेनशी. दरम्यान नदालला पहिल्याच राऊंडमध्ये बाय मिळाला होता. 2010 फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये कोलंबियन पॉपस्टार शकीराच्या वाका वाका या गाण्यानं अवघ्या क्रीडा विश्वाला ताल धरायला भाग पाडलं. आता 2014 ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी शकीरानं लाला ला हे नवं थीम सॉंग तयार केलं आहे. आता वाका वाका या गाण्याबरोबरच शकीराचं हे नवं लाला ला गाणंही लवकरच लोकप्रिय होईल अशी आहे. मँचेस्टर युनायटेडनं इंग्लिश प्रीमियरमध्ये वेस्ट हॅम युनायटेडचा 2-0 पराभव केला. वेनरून मँचेस्टरच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याच्या शानदार कामगिरीमुळे मँचेस्टरला हा विजय साकारता आला. चॅम्पियन्स लीगमध्ये मँचेस्टरला लिव्हरपूलकडून घरच्या मैदानात 0-3 मात खावी लागली होती. त्यामुळे त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल. सात वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ड्रायव्हर मायकल शुमाकरच्या प्रकृतीमध्ये अजून कोणतीही सुधारणा झालेली नाही. शुमाकरच्या वजनात तब्बल 25% घट झाल्यानं पुन्हा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. तब्बल 85 दिवसांपासून शुमाकर कोमात आहे. स्कीइंग करताना त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती आणि तेव्हापासूनच सर्वांचा लाडका शुमी कोमात गेलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.